नमस्कार मित्रांनो, आजचा दिन विशेष या सदरात आपले स्वागत। 15 सप्टेंबर 1935 भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले। 1959 प्रायोगिक तत्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा। 1821 कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडुरास, निकाराग्वा आणि अल सल्वाडोर या देशांचा स्वातंत्र्य दिन। 1935 जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले। 1978 तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मोहम्मद अली हे पहिले बॉक्सर बनले। 1812 नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्वाखालील फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन धडकले। 1953 श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड। 1916 पहिल्या महायुद्धात पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर। 2000 ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे 27व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू। 2013 नीना दाउलूरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली। 1876 बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्मदिवस। 1909 स्वातंत्र्य सैनिक सहकारी चळवळीतील नेते रत्नाप्पा कुंभार यांचा जन्मदिवस। 1998 गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक विश्वनाथ लवंदे यांचे निधन। 2012 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 5वे सरसंघचालक के एस सुदर्शन यांचे निधन। 2008 साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ गंगाधर गाडगीळ यांचे निधन। मित्रांनो, आजचा दिन विशेष कसा वाटला त्याबद्दल नक्की कॉमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।